नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमल आहे. राजकीय वादातून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या खडीधामणी येथे 1 ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या पूर्ववादातून सुरेश हाटकर यांची गावातीलच राजकीय वरदहस्त असलेल्या 5 जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली होती. दरम्यान घटना घडून 11 दिवसांचा कालावधी उलटून गेला असून या हत्याकांडातील 3 आरोपींना अटक झाली आहे, तर घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरारच आहेत. त्यामुळे राज्यभर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून भटक्या गोपाळ समाजातील सुरेश हाटकर यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपीविरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी भटक्या विमुक्तांच्या विविध संघटनांद्वारे राज्यभर करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये गोपाळ समाजित महासंघाच्या वाशिम, यवतमाळ, परभणी, उस्मानाबाद, पुणे आणि जळगाव या जिल्ह्यात यापूर्वीच कार्यवाहीसाठी निवेदने दिली असून 12 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय गोपाळ समाज क्रांतिकारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दयाराम गव्हाणे यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही भटका विमुक्त समूह सुरक्षित नसून राज्यभर गोपाळ समाजावर अन्यायाच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे मयत सुरेश हाटकर हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करून कडक कार्यवाही करा, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्त व गोपाळ समाजातील सर्व संघटनांना एकत्र करून राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय गोपाळ समाज क्रांतिकारी विकास परिषदेने जिल्हा प्रशासनाला दिला. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये आज देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली, तरीही मतदान, निवडणूक या संदर्भात खऱ्या अर्थानं आम्ही भटके विमुक्त वंचित असणारे गोपाळ समूह आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील भटके विमुक्त समूह अजूनही स्वातंत्र्य झालं नाही असंच म्हणता येईल. या प्रकरणाच्या निमित्ताने असं म्हणता येईल की धामणी येथे घडलेला हा जो प्रकार आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत निंदनीय असा आहे आणि अशा प्रकारचे हत्याकांड हा त्या धामणीतील नव्हे तर संपूर्ण देशामधील असणाऱ्या गोपाळ समाजावरचा हा आघात आहे. आणि म्हणून आज रोजी पोलीस अधीक्षक साहेब वाशिम आणि कलेक्टर साहेब वाशिम यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यासाठी आलो आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन घेतलं आणि उर्वरित असणारे दिनेश वाडेकर आणि शंकर सावंत या आरोपींना पकडण्याची त्यांनी हमी दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा आम्ही भेटलो, त्यांनीसुद्धा या प्रकरणावर आमचं लक्ष आहे, आणखी लक्ष देऊ असं आश्वासन दिलं. आणि त्याचबरोबर शासनाला या निवेदनातून इशारा दिला आहे की जर शासनाने या हत्याकांड प्रकरणाची दखल घेतली नाही किंवा अशा प्रकारचे हत्याकांड थांबले नाही किंवा लोकशाही देशामध्ये या वंचित उपेक्षित समाजाला न्याय मिळाला नाही तर या संघटनाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्याला पर्यायाने जी यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा, ही जबाबदार राहील. आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू आणि त्याच्या संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील अशा प्रकारचं निवेदन. 1 तारखेला घडलेल्या घटनेहून खरोखर या भारतामध्ये जी लोकशाही सत्ता आहे ही खऱ्या अर्थानं लोकशाही सत्ता नाही म्हटलं तरी चालतं. आणि मतदानाचं हे स्वातंत्र्य असते, परंतु मतदान या समाजांनी एका BJP उमेदवाराला दिलं नाही, खरोखर ही निंदनीय बाब आहे. आणि ही हत्या खऱ्या अर्थानं सुरेश हाटकरचीच नाही तर या लोकशाहीची हत्या केल्यासारखं आहे. म्हणून आम्ही शासनाने या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यावं. भारतीय राज्यघटनेनं मतदानाचा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, पण तिथल्या त्या उमेदवारानं की तुम्ही आम्हाला मतदान का नाही केलं याचं रूपांतर त्यानं खरोखर हत्या करून दाखवलं तरी या सर्व अधिकाऱ्यांनी याची
गांभीर्याने दखल घेऊन या दोषींवर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही ज्या कोण्या मार्गाने आम्हाला न्याय मिळवता येईल त्या रस्त्यावर उतरू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू। दरम्यान सदर घटनेतील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरार असलेल्या 2 आरोपींचा शोध घेण्यासाठी राज्यभर शोध पथके तैनात करण्यात आली, त्यामुळे लवकरच सर्व आरोपींना अटक करून कडक कार्यवाही करू असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिले।